हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर या व्लॉगमध्ये असणार आहे की उद्या आहे हरतालिकेची पूजा आणि मी आता शॉपिंग करत आहे, म्हणजे पूर्वतयारी. सो आज मी बाळीवेसमध्ये जाऊन पटपट सगळं घेणार आहे आणि उद्या तुम्ही माझी पूजा बघाच. आणि सो तुमची तयारी कशी चालू आहे? की तुम्ही पण खूप मस्त सगळेजण एन्जॉय करत असाल. सगळेजण सगळ्यांची तयारी झाली असेल, गणपतीची, महालक्ष्म्यांची तयारी पण सगळ्यांची झाली असेल. ज्यांच्या ज्यांच्या घरी लक्ष्मी आहेत त्यांची. सो चला मग तुम्ही हा माझा व्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तुमच्या फॅमिलीसोबत सगळ्यांना शेअर करा. सो चला मग आता आपण भेटूच आणि तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. खूप लेट झाला आहे आणि मी डायरेक्टली घरी गेले, फ्रेश झाले आणि लगे निघाले. सो काल होता संजूचा बर्थडे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि आज आहे वैष्णवीचा बर्थडे. सो आता जातो आम्ही वर आणि मस्तपैकी एन्जॉय करतो. बर्थडे गर्ल संजू तर की हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैष्णवी. संजू जा पुढं तिथं जाऊन खा, म्हणजे व्हिडिओ मध्ये तर खूप सारं एन्जॉय केलो आजचा डे आणि खूप मस्त गेला, गप्पा मारलं, थोडं रिलॅक्सेशन झालं. सो ही आहे बर्थडे गर्ल आणि आज हिचा बर्थडे आहे. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वैष्णवी. जसं की तुम्ही काल ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, काल होता वैष्णवीचा बर्थडे आणि काल पूर्व तयारी होती, म्हणजे मी काय काय शॉपिंग ते केलं बिकॉज खूप गर्दी होती. सो तिथून झाल्यानंतर मी वैष्णवीच्या बर्थडेला गेलो आणि मग नंतर आजचा आहे नेक्स्ट डे. सो नेक्स्ट डेला हरतालिका पूजा, म्हणजे आज हरतालिका पूजा आहे. सो मी मस्तपैकी आवरली आहे,
आणि आज छान पूजा करणार आहे आणि आज असतो माझा उपवास. सो दिवसभर फळ आणि दूध याच्यावरच उपवास असतो. सो मस्तपैकी आता पूजा करणार आहे. कसं आपण पण फ्रेश आवरून बसल्यानंतर आपल्याला पण एक पॉझिटिव्ह वाईब्स येते की आपण मस्तपैकी आवरून मस्त छान मनापासून स्वच्छ मनाने पूजा करायची. सो ती पूजा देवापर्यंत जाते. सो आता बसणार आहे पूजेला आणि सो तुम्ही पण माझी पूजा बघा आणि माझी पूजा कशी होईल हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो चला असंच. तर हरतालिका का पूजा करतात हे मी आता सांगणार आहे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरांना विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो, तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याचं पुण्य तू मला प्राप्त झालीस. ते ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलं ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्ष तर झाडाची पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिने दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयांना त्यांची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. ते तिचा योग्य पती आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या पित्यांना ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू तिला सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरं पती करणे नाही आणि माझा निश्चय आहे. असं असून माझ्या पित्यानं मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे, याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टी पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलं, त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलं. त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलो आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली, माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्याने तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू हकीकत सांगितलीस. पुढे त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानी तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचे विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे, त्यांची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी व आपण ऐकूही शकतो व रात्री जागरण करावे. या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होते, स्वतः जन्माचे पातक नाहीसे होते, राज्य मिळते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म बंध्या होतात, दारिद्र्य येतं, पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देव ब्राह्मणांचं द्वारी गायीच्या गोटी पिंपळाच्या पारी सुखळ संपूर्ण. सुरुवातीला जिथं आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. नंतर तिथे पाट चौरंग मांडावा. समईची पूजा करावी. पूजेसाठी जे पाणी घेतलं आहे ते गंगा समान त्याची पूजा करावी. समोर रांगोळी काढावी. चौरंगावर महादेवाची पिंड वाळवणी तयार करावी. नंतर पार्वती महादेवाची पूजा करत असे असे वाळवणी पार्वती पिंडीसमोर तयार करावी. उत्तर दिशेला नदी काढावी. पार्वतीने नदीच्या काठी महादेवाचे लिंग स्थापन करून ही पूजा केली होती.
त्याचप्रमाणे आपण तसेच करावे. सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. तामनात सुपारी घेऊन गणपतीला 5 वेळा पाणी, 5 वेळा पंचामृत, परत पाणी असा अभिषेक करावा. हे करत असताना गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, गणपतीचा जप म्हणावा. त्यानंतर चौरंगावर थोडी अक्षता ठेवून तिथे गणपतीची स्थापना करावी. गंध, माळावस्त्र, दुर्वा, लाल फुले, अत्तर असे व्हावे. त्यानंतर महादेवाची पूजा करावी. सुरुवातीला महादेवाला अभिषेक, पंचामृत करावा. त्यानंतर विभूती लावावी, माळावस्त्र व्हावे, बेल, रुईचे फूल, पत्री, जे महादेवाला आवडतात ते सर्व पत्री फुले व्हावे. त्यानंतर आता पार्वतीची पूजा करावी. पार्वतीला अभिषेक फुलांनी करावा, पंचामृत पाणी असे हळदी कुंकू व्हावे. माळावस्त्र, सौभाग्याचे सर्व अलंकार पार्वतीला द्यावे. नंतर ओटी भरावी. ओटीला देठ असलेले फळ म्हणजेच कणीस, मुळा, काकडी, सफरचंद असे गहू किंवा तांदूळने ओटी भरावी. नंतर नदीची पूजा करावी. नदीला हळदी कुंकू अक्षता फूल माळावस्त्र व्हावे. पत्री व फुलांनी महादेवाला पिंडीचा आकार द्यावा. नैवेद्य पंचामृत फळ यांचा दाखवावा. आरती गणपती, हरतालिका, शंकर देवाची, हनुमानची आणि मंत्रपुष्पांजली म्हणावी. नंतर हरतालिकेची कहाणी वाचावी. आरती हरतालिकेची म्हणताना एक कडवं ठेवावं, ते रात्री 12 वाजता म्हणावं व रुईच्या पानावर मध खाऊन झोपावे. तर मी आईकडे गेले ते हळदी कुंकाला आणि आईने पण खूप मस्त एकदम भारी छान पूजा केली आहे. तर नेक्स्ट डे आला आणि मग कधी पण आपण उत्तर पूजा करत असतो तर त्यावेळेस दही आणि पोह्याचा नैवेद्य दाखवायचा आणि दिवा लावायचा, तुपाच्या वातीने दिवा लावायचा आणि पूजा काढायची.